नमस्कार. रस्ते इमारती व पूल विकासाचे पहिले पाऊल असं आपण म्हणतो. असं कुठं ना कुठं आपण रस्त्यावर ऐकलं असेल, बसलं असेल, रस्त्यावर ऐकत नसतात मात्र आपण कुठेतरी पाहिलं असेल एखाद्या बोर्डवर. विकास होत आहे, रस्त्याची डेव्हलपमेंट होत आहे, विविध उड्डाणपूल देखील होत आहेत आपल्या देशामध्ये. मात्र वाशिम जिल्ह्याच्या बाबतीत हा विकास थोडा अर्धवट होताना आपण पाहतोय. त्याचं कारण असं की आपल्या वाशिम शहरामध्ये 2 वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला जो काही उड्डाणपूल आहे, रेल्वे उड्डाणपूल वाशिम पुसद महामार्गावर असलेला, त्या उड्डाणपुलाचं काम जसं झालं तसं तो घाईगडबडीत त्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्या त्या राजकीय पक्षांनी तसं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं उद्घाटन झालं, तो वाहतुकीसाठी खुला झाला. वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर देखील, 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे, अद्याप देखील त्या पुलावर कुठल्याही प्रकारची प्रकाश दिव्यांची व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी असा अंधार पाहू शकता, कसा अंधार पडत आहे आणि कसे ते वाहनं चालतात. पुलाच्या अगदी पायथ्याशी आल्यावर आपल्याला डावीकडे व्हावं लागतं शिलू बाजारकडे. तिथे जाण्याकरता एक छोटस एक वळण आहे, त्या वळणावर देखील काही जी काही व्यवस्था असावी लागते ती देखील व्यवस्था घेण्यात आलेली नाही. म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये बरेचसे छोटे मोठे अपघात देखील तिथे झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की तिथेच आजूबाजूला काही मांसाहार विक्रेते आहेत, तिथे बरेचसे भटकंती करणारे कुत्रे तिथे जमतात आणि त्या कुत्र्यामुळे देखील छोटे मोठे अपघात तिथे अलीकडच्या काही दिवसामध्ये घडलेले आहेत. दुसरं याचं कारण असं की नॅशनल हायवे 161E जो वाशिम टू अमरावती किंबहुना वाशिम टू नागपूर कनेक्ट करतो, या महामार्गावर जर आपण पाहिलं अमरावतीपासून वाशिमपर्यंत येताना अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये, त्यामध्ये तुमचं रस्तापूर असेल, धानोरा असेल, काजरंबा असेल, इवन आपलं मंगरुळपीर शहर असेल, या गावामध्ये प्रकाश दिव्याची व्यवस्था आहे, लख प्रकाश तिथे रस्त्यावर पडतो आणि खरोखर एक विकासाची परिस्थिती येते. तो प्रकाश पाहिल्यावर असं वाटतं काहीतरी चेंज झालेलं आहे. मात्र वाशिम मध्ये हा जो काही रस्ता झालेला आहे 2 वर्षापूर्वी, कोरोना नंतर याचं उद्घाटन झालं, उद्घाटन याचं झालं नाही असाच तो चालू झाला, कारण कोरोनाचा काळ होता. मात्र 2 वर्षानंतर देखील या रस्त्यावर कुठेही सौर दिव्याची किंवा प्रकाश दिव्याची व्यवस्था नाही. शहराचं एक चिन्ह असतं, एक साईन असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या महानगरामध्ये जिल्ह्यामध्ये एंट्री करतो तर त्या शहराची चाहूल आपल्याला काही अंतरावरून काही एक किलोमीटर अंतरावरून त्याची चाहूल लागते की आपण एखाद्या शहराकडे जातोय. मात्र इथे आपण ज्यावेळेस एंट्री करतो ना, अशी काही चाहूल येत नाही. असं वाटतं कुठल्या तरी मागास, पहिलेच आपण मागास आहोच आकांक्षित. मग प्रश्न असा आहे की तू जो काही तिकडचा बायपास काढलेला आहे हिंगोलीकडे जाण्याकरता, अकोला रोडवरून हिंगोलीकडे तो निघतो, तिथे देखील 2 ते 3 उड्डाणपूल आहेत. त्या उड्डाणपुलावर देखील लाईटची व्यवस्था आहे, अगदी चढताना देखील उतरताना देखील. मग त्या उड्डाणपुलावर, त्या बायपासच्या उड्डाणपुलावर लाईटची व्यवस्था असू शकते. तर निश्चितच याचं जेव्हा टेंडर निघलं असेल, या टेंडरमध्ये देखील या स्ट्रीट लाईटची व्यवस्था केलेली असणार. मग माझा प्रश्न आहे NHAI ला, अर्थात जे काही आपल्या भारताचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आहे, तुम्ही ज्यावेळेस टेंडर या महामार्गाचा करता, PWD डिपार्टमेंट जरी असेल, मग त्या लाईटची व्यवस्था केली नव्हती का? ठीक आहे, केली नव्हती तर ती केव्हा करायची? वाशिम हा अगोदरच आकांक्षित जिल्हा आहे, मागासलेला जिल्हा आहे, दिवसेंदिवस अपघात होत आहेत, वाशिमची कुठं ओळख नाही ना, या जिल्ह्याचं नाव घेतल्यावर लोकांना प्रश्न पडतो नेमकं कुठं हा जिल्हा असेल. मग ज्यावेळेस नवा एखादा पाहुणा तर इकडे माहूरगडला जाणारे बरेचसे लोक असतात, इथं आल्यावर असं वाटतं का तुम्हाला हे जिल्हा आहे, शहर आहे? म्हणून माझा प्रश्न आपल्या पुढाऱ्यांना देखील आहे, जे काही या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, ते मग खासदार असतील, आमदार असतील, तुम्ही देखील थोडे प्रयत्न करा, आवाज उठवा. कारण की लोकांची मागणी आहे, लोक मागणी करू शकत नाहीत, तुमच्यापर्यंत बोलू शकत नाहीत. मात्र ही समस्या आहे जी आपल्या वाशिम शहरांना, वाशिम जिल्ह्याला भेडसावत आहे. तर नक्की विचार करा या मागणीचा, NHAI, PWD डिपार्टमेंट किंबहुना लोकप्रतिनिधी, आणि या रस्त्यावर दिवे लावण्याची तशी कृपा करा. लहान लहान गावांमध्ये दिवे लावलेले आहेत, मग या जिल्ह्यामध्ये का नाही, हाच एक प्रश्न आहे, हाच एक कळीचा मुद्दा आहे. तर बघा, ऐका आणि विचार करा.